ए मयू, चिडतेस काय तू आमच्यावर? मग काय आई, बाबांना जाऊ दे ना, तू कशाला जातीयस? अगं बाळा, आम्ही काय गंमत म्हणून जातोय का पिकनिकला? आपल्या आजोबांनी तिथे किती मोठं कार्य केलंय माहिती का तुला? तुझ्या सारख्या कित्येक मुलांची शिक्षणाची सोय झालीय त्यामुळे. मग आता त्यांना वाटणार नाही का त्यांच्या मुलाने, त्यांच्या सुनेने, त्यांच्या नातीने येऊन त्यांचं कौतुक करावं? आणि अग तूही आली असतीस आमच्या सोबत, पण आता आपली परीक्षाच आहे म्हटल्यावर काय करणार? मग तू सांग, फक्त आता एकटे बाबाच गेले तर चांगलं दिसेल, मी पण नाही आणि तू पण नाही. आणि मयू, आम्ही काय 2 दिवसात परत येणार. पण मयू, तुझी मजा आहे बोवा. बघा आई, इथे कोण कोण आहे? साक्षी आहे, पल्लव आहे, आदित्य मामा, अमित मामा, मेघना मामी, विजया मामी, आणि काय नाना माई तर आहेतच लाड करायला. भरपूर लाड होणार आहेत बरं का कोणाचे तरी? असं काही नाही. असं काही नाही, असं काही नाही. पण मी मेघना मामी जवळ झोपणार. बर बाई, मेघना मामी जवळ झोप, कोणत्याही मामी बरोबर राह, काही प्रॉब्लेम नाही. माहितीये का बाबा, एका मुलीची आता तर फारच मज्जा आहे. का ग आई? मग 2 दिवस तिच्या डोक्याशी कटकट करायला आई नाहीये ना. काय बर, चला आता झोपा लवकर, सकाळी लवकर उठायचंय ना. मी नाही करणार आहे. त्याला जमत नसेल तर त्याने नको का करायला? काय ग, काही फोन बिन आला? म्हणजे तर पैसे मिळणारच नाहीत का? खरं सांगायचं तर तीच शक्यता जास्त आहे. अहो, पण बँकेची काही जबाबदारी आहे की नाही? माई, तीच तर गडबड असते ना. बँकेला वाटणार की आपणच आपल्या खात्यातून पैसे काढले. अरेच्चा, पण असं कसं? संजीवनी, हे कराडाचे व्यवहार समोर होत नाहीत ना. सगळी दृष्टीआड सृष्टी. कठीण रे देवा. अर्थात तक्रार केल्यावर पोलीस तपास करणारच म्हणा, आणि चोरटी काही एकाला लुटून गप्प बसत नाहीत ना, ते अनेकांना लुटणार. पोलिसांनाही थोडं तपास करणं सोपं होतं. चला, म्हणजे निदान 1% तरी आपल्याला आशा आहे पैसे परत मिळण्याची. काय रे, नोंदून घेतली का त्यांनी कंप्लेंट? हो, केली कंप्लेंट. काय काय म्हणाले? मग म्हणाले बघतो. विजया, बघ, जे काय झालंय त्यावर फार चर्चा करत बसू नकोस. आता रोजच्या सारखं काय हवं नको ते बघ फक्त. होय ना. ₹2,00,000 म्हणजे की लहानसान रक्कम नाही आहे. हो ना. काय रे आदित्य, तुला काय वाटत? नाही म्हणजे पैसे मिळण्याची काही आशा आहे का? शक्यता कमीच आहे. निदान सॉरी तरी म्हणावं माणसाने. आणि पुतळा नाहीये मी, डेट तर गेली वाऱ्यावरच, पण निदान सॉरी 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 सॉरी. अगं, पण या सिच्युएशन मध्ये
डेट वगैरह कस सुचणार? तू पण जरा तारतम्य ठेव ना या सिचुएशन मध्ये। म्हणजे म्हणजे तुला काहीच माहित नाहीये काय? अमित दादाच्या अकाउंट मधून 2 लाख रुपये काढून घेतले कोणीतरी। काढून घेतले म्हणजे चोरले? हो, सायबर क्राइम। त्याचा फोन आला होता मला, मी डायरेक्ट पोलीस स्टेशनलाच गेलो होतो ना। अरे पण मला कोणीच काहीच बोलले नाही। अशा गोष्टी कोणी स्वतःहून येऊन सांगत असते का मेघना? तू तुझ्या स्वप्नांच्या जगातून बाहेर पडलीस तर कळेल ना तुला। सगळं सामान ठेवलंस नीट गाडीत? हो ठेवलंस। आणि लाडवाचं आणि बाकीचं सगळं सामान आहेत माझं। सावकाश जा, दादांना नमस्कार सांग माझा, आणि त्यांना म्हणा आत्ता आलो नाही तरी पुढे मी आणि संजीवनी स्वतंत्रपणे 8-10 दिवस येतो म्हणा। नक्की सांगतो, त्यांना आनंदच होईल। आणि हे बघ, इतके दिवस सासूबाई एकट्याच काम करतात तिकडे, 4 दिवस चाललेस आराम दे जरा त्यांना। तू काम कर, कळलं ना? हो हो। चला पोचल्यावर फोन करा। हो करतो। अमित ऍक्च्युली आता, अरे यार पुन्हा तो विषय नको आहे, तुम्ही सांभाळून जा। आणि आई आणि दादांना सांग विचारलंय मग। नक्की सांगतो, आम्ही येऊ नंतर एकदा पुन्हा। बरं विजया, मयूकडे लक्ष देशील? म्हणजे तसं तुला सांगायची गरज नाही पण तरी। नको काळजी करू, मी करेन तिचं सगळं। उलट ना तू गेल्यावर मलाच करमणार नाही अजिबात। खरं सांगू का, ह्यावेळी तुझ्या सोबत असायला हवी होती ग मी। असू दे ग, आता तिथे जाऊन ना इकडचा सगळा विचार करत बसू नकोस। 4 दिवस चाललीयस तर आनंदाने राहा। मला तर वाटतं ना की तू दादांना ह्यातलं काही सांगूच नकोस। त्यांना विचारणं कशाला उगाच त्रास ना, ते विचार करत बसतील, त्यांना वाईट वाटेल, राग येईल, त्यांचा मूड नको घालव। कळलं का? हो की नाही नाना? अगदी बरोबर बोललीस। बरं आता निघा, अंधारात ड्रायव्हिंगला त्रास होतो। बरं मयू, हट्ट करायचा नाही हा, आणि मामी जे जे सांगेल ते सगळं ऐकायचं। काय? हो आई, आजी आजोबांना माझा पापा सांग आणि त्यांना सांग मी इकडे बोलावलंय। हो ग, माझी सण बात, खूप मिस करेन ग मयू तुला। उशीर होतोय, येतो। बरं सुटे पैसे आहेत ना रे? आणि लाडू वगैरे त्यांनाच दे, वाटेत खाऊ नकोस। मेघना, मेघना, मेघना इथे पण नाहीये, कुठे गेली? होय समोर उभा आहे मी, एवढी राग आवली मी कोणावर कशासाठी? मेघना हे बघ, ऐक मला जाऊ दे, विजयाताई वाट बघत असते आणि मयूला पण शाळेत जायचे। एवढी का रागवलीस तू माझ्यावर? बघ तुला कारण सुद्धा माहिती नाही आणि कोण म्हटले मी रागवले म्हणून?
छे छे मुळीच नाही अजिबात नाही रागावले मी आणि जरी रागावले असले तरी कोणाला काय फरक पडतो फरक पडतोय म्हणून तर विचारतोय ना अमित अरे तू जा तुला मीटिंग ची तयारी करायची असते ना सकाळी मुलांचं करते मी सगळं अमित ऍक्च्युअली विजय त्या 2 लाखाच्या प्रकरणापासून आपण दोघेही अपसेट आहोत पैसे गेल्याचं काही वाटत नाही पण कोणीतरी आपल्याला फसवलंय आणि मारण्यासाठी हात शिवशिवत आहेत पण काही करता येत नाही ना त्याचं दुःख जास्त हो रे हे म्हणजे ना काही करताही येत नाही आणि सोसताही येत नाही असं झालंय म्हणूनच विजय आपण दोघे एकमेकांच्या आसपास असलो ना की दोघांनाही आधार वाटतो अगदी माझ्या मनातलं बोललास आम्ही तू मदतीला आलास ना तेव्हा मला इतकं बरं वाटलं आम्ही नको काळजी करू सांग जे काही असेल ना ते आपण दोघं मिळून फेस करू बर तू मयू आणि साक्षीच्या वेण्यांचं वगैरे बघ मी डबे भरतो हो आधी मी तिघांसाठी दुधाचे ग्लास तयार करते हॅलो हॅलो कठीण एवढा मोठा धक्का पचवणं नाही म्हणजे आपण इतकं प्रामाणिकपणे कष्ट करून पैसे कमवायचे आणि आपलं कोणी उपट सुंभ येणार आणि सरसर आपले पैसे पळवून देणार ह्याला काही अर्थच नाहीये ना नाही अशाने ना विश्वास उठतो अहो प्रामाणिकपणावरचा अवघड आहे अवघड आहे बघूया प्रश्नाचं उत्तर पोलिसांतरी सापडतंय का सध्या अमितला या धक्क्यातून बाहेर काढणं हे आपलं कर्तव्य आहे हो पण कस नाही आपण त्याला कुठल्याही स्वरूपातली मदत केली ना तरी तो स्वीकारणार नाही आणि आपण तेवढंच करू शकतो ना मग काय करायचं तू असं कर चहा टाक अहो तुझ्या आजचा चहा प्यायल्याशिवाय माझं डोकं चालणार नाही करते हॅलो हॅलो माई माधवी बोलते अगं बाई माधवी ताई बोला बोला माई तुम्हाला एक विचारायचं होतं विचारा की म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर काय म्हणताय तुम्ही नाही आज ना पार्ल्यामध्ये एक शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आहे खूप छान आहे स्वरांजली म्हणून मला खूप इच्छा आहे हो तो कार्यक्रम बघायची तुम्ही याल का माझ्याबरोबर शक्य होईल तुम्हाला अगं बाई अहो मला नक्की आवडलं असतो यायला पण काय झालं माहितीये का अर्जुन आणि सतीश सतीशच्या गावाला गेलेत त्यामुळे मयुरी आमच्याचकडे आहे अभ्यासाकरता परीक्षा तिची आता आणि मेघनाली आज डॉक्टरांकडे न्यायचंय अरे बापरे नाही मला ठाऊकच नव्हतं अहो पण तुम्ही मीनाताई ना का निघून जात बरोबर नाही मीनाताई बरोबरच गेली असते पण आज मीनाताईच्या खास मैत्रिणीच्या नातीचं बारसं आहे आणि तिच्याशिवाय तिचं पानच हलत नाही बर मग एक काम करते घरात विचारून बघते जरा नानन आणि विजयाला काही ऍडजस्ट होत आहे का आणि झालं तर मग मी येते मी फोन करते तुम्हाला तसा चालेल नाही नाही माई तुम्ही उगीच आटापिटा करू नका जाईन हो मी एकटी काय चांगली सोबत असेल तर कार्यक्रम एन्जॉय करता येतो म्हणून तुम्हाला विचारत होते पण ठीक आहे मी जाईन बर सॉरी हा पण राग मानू नका तुम्ही हा हो माधवी ताईंचा फोन होता पार्ल्याला म्हणे काहीतरी स्वरांजली नावाचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी तुम्ही येत आहे का माझ्याबरोबर विचारायला फोन केला मी नाही म्हटलं म्हणाला ठीक आहे मग मी एकटीच जाते आता बिचाऱ्या नाही पण सुरेशराव असताना एकट्या कशाला जातील त्या इश त्या कसं सुरेशरावना फोन करून विचारणार माझ्याबरोबर येता का म्हणून काहीतरी आपलं मग सुरेशरावांचा माधवी त्यांना फोन जाईल ना की असा स्वरांजली नावाचा काहीतरी कार्यक्रम आहे येता का येता का अय्या हे ना तुम्हाला सुचू शकतं बाई नुसतं चहा टाक म्हटलं ते एवढं सुचलंय चहा प्यायल्यावर काय खरंय
करते करते विसरूनच गेले फोन पै. मेघना मेघना काय झालंय अशी तुटक का झालीस तू एकदम? काल मला लवकर येता आलं नाही म्हणून वैतागली असणार. खूप काम आलं ग मला काल. हो कामं टाकून येता येत नाही एवढं कळत मला, पण उशीर होतोय असा फोन करता येतो हेही कळत. सॉरी ना यार मेघना, बघ किती उशीर झाला तरी बाहेर जायचं असं ठरवलं होतं मी म्हणून फोन नाही केला. आणि नंतर काय झालं ते तुला माहिती आहे ना अमित दादाचं? मला कसं माहित असणार, मी कुठे बाहेर पडते माझ्या जगातून? मी तर माझ्याच जगात बंद असते ना मेघना. असं म्हणालास ना खुशाल, पण तुला हे नाही कळलं की तुझीच वाट बघत बसले होते मी इथे. आतापर्यंत 4 वेळा झालंय असं. आपण बाहेर जायचं ठरवतो, तुम्हाला तयार राहा म्हणून सांगतोस, मी आपली बिचारी तयार राहून तुझी वाट बघत बसते आणि दरवेळी जाणं कॅन्सल होत. कधी केली आहे मी तक्रार? केली आहे? कधीच नाही केली. काल पण मी बिचारी आपली वाट बघत बसले होते. पण त्याचं काही नाही, ते जाऊ दे. पण अरे मला हातामुळे कोणी किचन मध्ये येऊच देत नव्हतं. माई विजयाताई कौतुकानं म्हणाल्या की येऊ नकोस किचन मध्ये, उगाच घामाघूम होशील म्हणून, एवढं आवरलंयस तर. म्हणून मी आपली बसले होते खोलीत तुझी वाट बघत, आणि तू म्हणालास की तुझ्या जगातून बाहेर पडलीस तर कळेल ना. सॉरी सॉरी ना बाबा. माझं जग हेच आहे ना रे आदित्य, तू हे घर हेच जग आहे ना माझ. आणि तुला सुद्धा, अमित दादांचा फोन आला तेव्हा कळलं ना पैशांबद्दल. मी आत होते म्हणून मला नाही कळलं. तर तू आपलं सॉरी ना यार मेघना, मी पण जरा टेन्शन मध्ये होतो ग. राग आला होता मला दादाचे पैसे चोरणाऱ्याचा. सॉरी. काही सॉरी बेरी म्हणू नकोस आता, नको. तू जा बरं तुझ्या तुझ्या कामाला, उशीर होतोय ना तुला, आणि मलाही खूप काम आहे. अरे यार वाह, अब देखो माई की चाय की कमाल. काय हो दे फोन. ऑल द बेस्ट. बाबाजी बाबाजी अगं त्यांना अजून लावलेलं नाही फोन, त्यांना कसं ऐकू जाईल. बाबाजी बाबाजी. हॅलो नमस्कार सुरेश राव. जय हो जय हो जय हो नानासाहेब. आज सकाळी सकाळी तुमचा फोन जय हो, म्हणजे आजचा आमचा दिवस अगदी मंगलमय होणार. जय हो बोला नानासाहेब, काय हुकूम आहे बोला. आम्ही कोण तुम्हाला हुकूम करणारे, तुम्हाला हुकूम करणारे. नानासाहेब नानासाहेब. नाही म्हणजे खरंच हो, आमचे बाबाजी आहेत होतो आमच्यावर लक्ष ठेवून, अहो त्यांचीच तर कृपा दृष्टी आहे म्हणून तर सगळं आहे नानासाहेब. पण काय आहे, सध्या तुम्ही आम्हाला दिशा दाखवताय हो, तुम्ही आमचा हात धरून त्या दिशेने नेताय नानासाहेब. खरंच सांगा ना काय हुकूम आहे. अहो हुकूम नाही हो, पेपर वाचलात का आजचा? वाचला ना, काय एकावर एक वाईट बातम्या आहेत हो. शी शी शी, काय म्हणे तर एका पोराला वाघानी खाल्ला काय, कुठे काय दंगा चालल्या मारक. शी शी, एक चांगली बातमी आहे नानासाहेब, एक चांगली बातमी आहे, यज्ञ करतायत यज्ञ. अहो बातम्यांचं नाही हो, जाहिरातींचं पान पाहिलं का? नाही बघू का, बघतो हा बघतो. एक एक मिनिट हा, एक मिनिट हा एक मिनिट हा, होल्ड करा होल्ड करा. हा
हाँ हाँ नाना साहेब मिळालं मिळालं हाँ पान हाँ एक जाहिरात दिसेल बघा स्वरांजली नावाचा कार्यक्रम आहे स्वरांजली 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 हाँ आय 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 शास्त्रीय गायनाचा तीन उत्तम गायकांचं गाणं आहे बघा हो ते दिसतच आहे पण काय याचं काय म्हणजे तुम्ही जाणार आहात का त्याला नाही नाही मी जाणार नाहीये तुम्ही जाणार आहात का असं विचारतोय नाना साहेब नाना साहेब चेष्टा करता का तुम्ही अहो त्या दिवशी तुम्ही माझं गाणं ऐकलं ना हा आणि तसाही मी औरंगजेब आहे हो मला काहीच कळत नाही हो गाण्याचं नाना साहेब आनंद घेता येतो ना पण जय जय हो घेता येतो की मग गाण्यातलं कशाला कळायला हवं काही अगदी खरंय अगदी खरंय पण नाही मला आपलं वाटलं तुम्ही आणि माधवीताई जाऊ शकाल माधवीताईंना आवड आहे ना गाण्याची असं म्हणतो ना साहेब आओ पण मी फोन करून विचारायचं येत आहे का गाण्याच्या कार्यक्रमाला आहे काय नाही काय असं म्हणता हो मग अहो त्यांच्या आवडीनिवडीची तुम्हाला किती कदर आहे त्यांना एरवी करणार कसं जय हो जय हो फोन करतोच मी त्यांना लगेच करतो करतो आता लगेच करतो नानासाहेब त्यांना फोन मी आता लगेच करतो पण त्याआधी तुमचा फोन ठेवू अहो त्याशिवाय त्यांना फोन कसा करणार तुम्ही जय हो जय हो बेस्ट ऑफ लक धन्यवाद धन्यवाद नानासाहेब जय हो नानासाहेब द ग्रेट काय म्हणाले आता कशाला हळू बोलतोयस फोन ठेवलाय मी काय म्हणतायत मग जातात का करतो करतो फोन जय हो जय हो